नमस्कार मित्रांनो, गुंतवणूक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की फिन निफ्टी, बँक निफ्टी आणि निफ्टी 50 यामध्ये दिवसभरामध्ये कशा प्रकारे मूवमेंट झालेली आहे आणि उद्याला मंगळवारी कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते याचं आपण सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर आपण हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघावा आणि या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल करा। चला मित्रांनो, सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। मित्रांनो, सुरुवातीला आपण फिन निफ्टीचा अनालिसिस करूया। मित्रांनो, फिन निफ्टीचा 5 मिनिट टाइम फ्रेम असलेला चार्ट घेतलेला आहे आणि या ठिकाणी मार्केटने शुक्रवारची जी क्लोजिंग होती या क्लोजिंगच्याच खाली एक निगेटिव्ह ओपनिंग दिलेली आहे, डाऊन साईडला मार्केट गेलेलं आहे। मार्केटने या लेवलला सपोर्ट का घेतलेला आहे, कारण ही जी लेवल होती अगोदर या ठिकाणी रेजिस्टन्स म्हणून काम करताना दिसत होती आणि या लेवलचा ब्रेकआउट मिळाला। आता ब्रेकआउट मिळाल्यानंतर ही लेवल काय म्हणून काम करते, सपोर्ट म्हणून काम करते। तर मार्केटने या लेवलला सपोर्ट घेतला आणि एक अपसाइड मुवमेंट दाखवली आहे। मार्केट जे आहे तर या लेवल पर्यंत आलेला आहे, ते लेवल आपण मार्क करूया। 21,535 या ठिकाणी मार्केट आलेलं आहे। 21,535 याच लेवलला मार्केट आलेलं आहे आणि शुक्रवारी सुद्धा मार्केट याच लेवल पर्यंत आलेलं होतं, राईट। आणि एक्झॅक्टली याच लेवलला रेजिस्टन्स घेतलाय आणि इथून परत ही डाऊन फॉल मुवमेंट बघायला मिळाली आहे, राईट। तर या ठिकाणी मार्केटने एक साइडवेज मुवमेंट दाखवली आहे, तर या ठिकाणी ट्रेडिंग करणं टाळलेलं आहे, राईट। त्यानंतर ही जी लेवल होती या लेवलचा मार्केटने ब्रेकडाऊन दिलेला आहे आणि नंतर ब्रेकडाऊन दिल्यानंतर परत मार्केट हे एका रेंज मध्ये जाऊन अडकलेलं आहे, राईट। कंटिन्यू आपण जर या ठिकाणी जर बघितलं तर मार्केट हे एका रेंज मध्ये ऑपरेट होताना दिसतंय, म्हणून या ठिकाणी ट्रेडिंग केलेली नाहीये। त्यानंतर हा जो सपोर्ट होता 21,455 या लेवलचा सुद्धा मार्केटने ब्रेकडाऊन दिलेला आहे, मार्केट परत या लेवल पर्यंत आलेला आहे 21,423, राईट। आता उद्याला मंगळवारी फिन निफ्टीची एक्सपायरी आहे, या एक्सपायरीच्या दिवशी मार्केटमध्ये काय होऊ शकतं, झिरो हिरो कुठे बघायला मिळू शकतं, हे आता आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे, राईट। तर त्यासाठी चार्ट जो आहे हा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती घ्यायचा आहे। तर चार्ट आता आपण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती घेऊया। मित्रांनो, फिन निफ्टीचा 15 मिनिट टाइम फ्रेम असलेला चार्ट घेतलेला आहे आणि या ठिकाणी मार्केटने क्लोजिंग दिलेली आहे 21,440। उद्याला जर मार्केटने एक पॉझिटिव्ह ओपनिंग दिली किंवा गॅप अप ओपनिंग जर दिली या ठिकाणी किंवा या ठिकाणी, तर काय करायचं आहे आपल्याला, कॉल साईडला केव्हा जायचं आहे आपल्याला। जर कॉल साईडला जर जायचं असेल तर ही जी लेवल आहे या ठिकाणी मी मार्क करतोय 21,513। जोपर्यंत या लेवलचं ब्रेकआउट मिळत नाही तोपर्यंत कॉल साईडला जायचं नाही आणि जर या लेवलचं ब्रेकआउट मिळालं तर आपल्यासाठी पहिलं टार्गेट असणार आहे 21,550, हे पहिलं टार्गेट आहे, राईट। त्यानंतर या लेवलचा ब्रेकआउट जर झाला तर पुढचं टार्गेट आहे ही लेवल 21,570, राईट। आणि याच ठिकाणी प्रॉफिट बुक करायचं आहे, कारण मार्केट इथून खाली येऊ शकतं आणि ऑलरेडी आपण या ठिकाणी जर बघितलं तर मार्केटने याच लेवलला रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि इथून ही डाऊन फॉल मुवमेंट बघायला मिळाली आहे, म्हणून या ठिकाणी प्रॉफिट बुक करायचं आहे। आणि जर या लेवलचा ब्रेकआउट मिळाला तर पुढचं टार्गेट आहे 21,600, हे टार्गेट बघायला मिळू शकतं। त्यानंतर या लेवलचा ब्रेकआउट जर झाला तर पुढचं टार्गेट आहे 21,630, हे टार्गेट बघायला मिळू शकतं। तर हे झाले अप साईडचे किंवा कॉल साईडचे टार्गेट। आता आपल्याला डाऊन साईडला काय होऊ शकतं हे पण आपल्याला जाणून घ्यायचं आहे। मित्रांनो, उद्याला जर मार्केटने निगेटिव्ह ओपनिंग केली किंवा गॅप डाऊन जर झालं तर काय करायचं आहे, जोपर्यंत ही जी लेवल आहे या ठिकाणी एक सपोर्ट दिसतोय आपल्याला 21,417, जर या लेवलचं ब्रेकडाऊन जर झालं तर पुट साईडला जायचं आहे आणि टार्गेट जे आहे ते पहिलं टार्गेट हे आहे 21,382, हे पहिलं टार्गेट असणार आहे आणि याच ठिकाणी आपल्याला प्रॉफिट बुक करायचं आहे, कारण मार्केट इथून अप साईडला जाऊ शकतं आणि ऑलरेडी आपण या ठिकाणी जर बघितलं तर मार्केटने याच लेवलला सपोर्ट घेतलेला आहे आणि इथून एक अपसाइड मुवमेंट दाखवली आहे, म्हणून या ठिकाणी काय करायचं आपल्याला,
प्रॉफिट बुक करायचा आहे आणि एक्झिट व्हायचं आहे. आणि जर या लेवलचा ब्रेकडाऊन जर झाला तर आपल्याला या टार्गेटसाठी जायचं आहे 21,358, राईट. त्यानंतर या लेवलचा ब्रेकडाऊन जर झाला तर पुढचं टार्गेट आहे 21,325 हे टार्गेट बघायला मिळेल. त्यानंतर या लेवलचा पण ब्रेकडाऊन जर झाला तर पुढचं टार्गेट आहे 21,278 हे टार्गेट सुद्धा बघायला मिळू शकतात, राईट. तर हे झाले डाऊन साईडचे टार्गेट. आणि जर मार्केट हे फ्लॅट ओपन होऊन कंटिन्यू एका रेंज मध्ये ऑपरेट व्हायला लागलं तर आपल्याला या ठिकाणी ट्रेडिंग करणं टाळायचं आहे. आपल्याला कॉल साईडसाठी ही लेवल महत्वाची आहे आणि पुट साईडसाठी ही लेवल महत्वाची आहे. या लेवल्स तुम्ही तुमच्या चार्टमध्ये मार्क करून घ्या, उद्याला हे तुम्हाला कामाला येऊ शकतात, राईट. तर हे झालं फिन निफ्टीचं अनालिसिस. आता आपण बँक निफ्टीचं अनालिसिस करणार आहोत. बँक निफ्टीचा 5 मिनिट टाइम फ्रेम असलेला चार्ट घेतलेला आहे. मित्रांनो, बँक निफ्टी मध्ये काय झालेलं आहे, शुक्रवारची जी क्लोजिंग होती त्या क्लोजिंगच्याच खाली मार्केटने निगेटिव्ह ओपनिंग दाखवली आहे. आणि मार्केट कोणत्या लेवल पर्यंत गेलेला आहे, या लेवल पर्यंत गेलेला आहे, तर या लेवल पर्यंत गेलेला आहे. लेवल आहे 47,838. तर मार्केट या लेवल पर्यंत का गेलेला आहे आणि या लेवलला सपोर्ट का घेतलेला आहे हे आपल्याला आता जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी शुक्रवारी जर बघितलं तर या लेवलला मार्केटने रेजिस्टन्स घेतलेला होता, राईट. तर या लेवल पासून डाऊनफॉल झालं होतं. आता या लेवलचा शुक्रवारी ब्रेकआउट मिळाला आणि ब्रेकआउट मिळाल्यानंतर आपल्याला माहितच आहे जो रेजिस्टन्स होता तो आता या ठिकाणी सपोर्ट म्हणून काम करताना दिसून आलेला आहे. म्हणून मार्केटने या लेवलला सपोर्ट घेतला आणि एक अपसाइड मुवमेंट दाखवली आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर आपल्याला एक साइडवेज मुवमेंट जास्त बघायला मिळाली आहे, राईट. या ठिकाणी सुद्धा जर बघितलं तर एक साइडवेज मुवमेंट बघायला मिळाली आहे. कंटिन्यू आपल्याला या ठिकाणी साइडवेज मुवमेंट बघायला मिळाली आहे. तर या ठिकाणी कोणताही ट्रेड आपण बँक निफ्टी मध्ये केलेला नाहीये. मार्केट कंटिन्यू जर बघितलं तर साइडवेज रेंज मध्ये होतं म्हणून आपण या ठिकाणी ट्रेडिंग करणं टाळलेलं आहे. आता बँक निफ्टीने या लेवलला क्लोजिंग दिलेली आहे 47,862. आता उद्याला मंगळवारी बँक निफ्टी मध्ये काय होऊ शकतं याचं अनालिसिस करायचं आहे. तर त्यासाठी चार्ट जो आहे हा आपल्याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती घ्यायचा आहे. तर आता आपण टाइम फ्रेम चेंज करूया, 15 मिनिटाचा टाइम फ्रेम या ठिकाणी घेऊया. मित्रांनो, बँक निफ्टीचा 15 मिनिट टाइम फ्रेम असलेला चार्ट घेतलेला आहे. बँक निफ्टीची क्लोजिंग या लेवलला आहे 47,862. आता आपल्याला कॉल साइडला केव्हा जायचं आहे हा आपल्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, या ठिकाणी एक लेवल मार्क करतोय, ती लेवल खूप महत्वाची आहे. 47,981 ही लेवल खूप महत्वाची आहे. जोपर्यंत या लेवलचा ब्रेकआउट मिळत नाही तोपर्यंत कॉल साइडला जायचं नाही. आणि जर या लेवलचा ब्रेकआउट मिळाला, पहिलं टार्गेट जे बघायला मिळेल ते मिळेल 48,077 हे पहिलं टार्गेट आहे. आणि दुसरं टार्गेट ही लेवल आहे 48,207. आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट बुक करायचं आहे कारण मार्केट इथून डाऊनफॉल होऊ शकतं. आणि ऑलरेडी आपण या ठिकाणी जर बघितलं मार्केटनी या लेवल पासून डाऊनफॉल मुवमेंट दाखवली आहे. 48,207 ही लेवल खूप महत्वाची आहे. आणि जर या लेवलचा ब्रेकआउट मिळाला तर पुढचं टार्गेट आहे 48,300 हे टार्गेट बघायला मिळेल. त्यानंतर या लेवलचा ब्रेकआउट जर झाला तर पुढचं टार्गेट आहे 48,363 हे टार्गेट बघायला मिळेल, राईट. त्यानंतर 48,400 हे पुढचं टार्गेट सुद्धा बघायला मिळू शकतात. परंतु केव्हा, आपल्यासाठी महत्वाची लेवल ही आहे 48,207. जोपर्यंत या लेवलचा ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत आपल्याला वरच्या टार्गेटसाठी जायचं नाही. हे टार्गेट तुम्ही तुमच्या चार्टमध्ये मार्क करून ठेवा, राईट. आणि मित्रांनो, आता प्रश्न हा आहे की पुट साईडला केव्हा जायचं आहे. तर आपल्यासाठी लेवल जी आहे ही लेवल आहे 47,838. या लेवलचा ब्रेकडाऊन होणं गरजेचं आहे किंवा गॅपडाऊन होणं गरजेचं आहे. जर या लेवलचा गॅपडाऊन झाला तर आपल्याला पुट साईडला जायचं आहे. आणि पहिलं टार्गेट जे असणार आहे तर आपल्यासाठी ही लेवल आहे, या ठिकाणी मी मार्क करतोय 47,736 हे पहिलं टार्गेट आहे. आणि या लेवलचा पण ब्रेकडाऊन जर झाला तर पुढचं टार्गेट असणार आहे ही लेवल 47,649. आणि याच ठिकाणी प्रॉफिट बुक करायचं आहे कारण मार्केट इथून अप साईडला जाऊ शकतंय.
आणि ऑलरेडी आपण या ठिकाणी जर बघितलं मार्केटने याच लेवलला सपोर्ट घेतलेला आहे आणि अपसाइड मुवमेंट दाखवली आहे, राईट। आणि जर या लेवलचा ब्रेकडाऊन झाला तर पुढचं टार्गेट जे असणार आहे तर ही लेवल असणार आहे 47,508। या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रॉफिट बुक करायचं आहे कारण इथून सुद्धा मार्केट वरती जाऊ शकते। या ठिकाणी जर बघितलं तर मार्केटने या लेवलला सपोर्ट घेतलेला आहे आणि अपसाइड मुवमेंट दाखवली आहे। तर हे झाले बँक निफ्टीचं अनालिसिस। आता आपण निफ्टी फिफ्टीचं अनालिसिस या ठिकाणी करूया, राईट। सुरुवातीला आपण दिवसभरात काय झालंय हे बघूया। मित्रांनो, या ठिकाणी निफ्टी फिफ्टीचा 5 मिनिट टाइम फ्रेम असलेला चार्ट घेतलेला आहे आणि गॅप डाऊन या ठिकाणी बघायला मिळाला आहे। मार्केटने या ठिकाणी पहिल्याच कॅन्डलला एक डाऊन साइड मुवमेंट दाखवली आहे आणि कोणत्या लेवल पर्यंत दाखवली आहे, या लेवल पर्यंत। लेवल आहे 21,362। या लेवल पर्यंत का दाखवली आणि या लेवलला सपोर्ट का घेतला? शुक्रवारी याच लेवलला रेजिस्टन्स दिसत होता आणि मार्केटने त्या दिवशी या लेवलचा ब्रेकआउट दिला। आता याचा ब्रेकआउट दिल्यानंतर ही लेवल सपोर्ट म्हणून या ठिकाणी काम करताना दिसून आलेली आहे आणि मार्केटने या लेवलला सपोर्ट घेऊन एक अपसाइड मुवमेंट दाखवली आहे। आणि कोणत्या लेवल पर्यंत दाखवली आहे? शुक्रवारची जी क्लोजिंग होती त्या लेवल पर्यंत मार्केटने अपसाइड मुवमेंट दाखवली आहे आणि शुक्रवारची जी क्लोजिंग होती त्याचपासून डाऊनफॉल मुवमेंट दाखवली आहे। मार्केटने या लेवलला सपोर्ट घेतलेला आहे। लेवल आहे 21,410। ही लेवल सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाची आहे मित्रांनो। मार्केटने या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे आणि या लेवल पासून एक जबरदस्त अपसाइड मुवमेंट दाखवली आहे। तर या ठिकाणी आपण कॉल साइडला एंट्री घेतलेली आहे या लेवलला, राईट। आपल्यासाठी पहिलं टार्गेट ही लेवल होते आणि दुसरं टार्गेट हे होतं, तर आपण हे दोन्ही टार्गेट या ठिकाणी कॅप्चर केलेले आहेत। तुम्ही हे टार्गेट कॅप्चर केले आहे किंवा नाही खाली कमेंट करून जरूर सांगा मित्रांनो, राईट। त्यानंतर मार्केट जर बघितलं तर हे एकाच रेंजमध्ये ऑपरेट होताना दिसतंय म्हणून आपण या ठिकाणी ट्रेडिंग करणं टाळलेलं आहे। कंटिन्यू आपण जर बघितलं मार्केट हे एकाच रेंजमध्ये ऑपरेट होताना दिसतंय म्हणून आपण या ठिकाणी ट्रेडिंग करणं टाळलेलं आहे, राईट। त्यानंतर मार्केटने या लेवलला क्लोजिंग दिलेली आहे 21,410 या ठिकाणी क्लोजिंग दिलेली आहे। आता आपल्याला उद्याला मंगळवारी निफ्टी फिफ्टी मध्ये कशा प्रकारे मुवमेंट दिसू शकते, अपसाइडला कोणते टार्गेट आहे, डाऊन साइडला कोणते टार्गेट आहे, हे आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे। पण त्यासाठी चार्ट जो आहे हा 15 मिनिटावरती घ्यायचा आहे। तर चार्ट आता आपण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती घेतलेला आहे आणि मार्केटमध्ये काय होऊ शकतं मंगळवारी याचा अनालिसिस करायचं आहे। मित्रांनो, निफ्टी फिफ्टीचा 15 मिनिट टाइम फ्रेम असलेला चार्ट घेतलेला आहे आणि निफ्टी फिफ्टीची क्लोजिंग या लेवलला झालेली आहे 21,410 या ठिकाणी क्लोजिंग झालेली आहे। आता आपल्याला कॉल साइडला केव्हा जायचं आहे हे आता आपण जाणून घेऊया। मित्रांनो, आपल्याला जर कॉल साइडला जर जायचं असेल तर ही जी लेवल आहे ही लेवल आपल्याला बघावी लागेल 21,449। जर या लेवलचा ब्रेकआउट मिळाला तर आपल्याला कॉल साइडला जायचं आहे आणि पहिलं टार्गेट जे असणार आहे तर हे टार्गेट असणार आहे, या ठिकाणी मार्क करतोय 21,474, हे पहिलं टार्गेट आपल्यासाठी असणार आहे, राईट। आणि याच ठिकाणी आपल्याला प्रॉफिट बुक करायचं आहे कारण मार्केट इथून डाऊनफॉल होऊ शकतं या लेवल पर्यंत। आणि ऑलरेडी आपण या ठिकाणी आज बघितलं तर मार्केटने याच लेवलला रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि इथून हे डाऊनफॉल झालेलं आहे या लेवल पर्यंत, राईट। तर या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट बुक करायचं आहे आणि जर या लेवलचं ब्रेकआउट मिळाला तर आपल्याला या टार्गेट साठी जायचं आहे 21,493, राईट। तर ही लेवल सुद्धा महत्वाची आहे, राईट। आता आपल्यासाठी महत्वाचा जो रेजिस्टन्स असणार आहे 21,500 हा सगळ्यात महत्वाचा रेजिस्टन्स आहे। जोपर्यंत या 21,500 ब्रेकआउट मिळत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये जबरदस्त अपसाइड मुवमेंट बघायला मिळू शकत नाही। 21,500 हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, राईट। जर याचं ब्रेकआउट मिळालं तर आपल्याला 21,520 या टार्गेट साठी जायचं आहे आणि याचं ब्रेकआउट मिळालं तर पुढचं टार्गेट आहे 21,540। तर पुढचं टार्गेट आहे 21,540, त्यानंतर पुढचं टार्गेट आहे 21,560। मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं, परंतु केव्हा येऊ शकतं? जेव्हा मार्केटमध्ये
एक बुलिश ट्रेंड असेल, अप ट्रेंड असेल, तेव्हा मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकते मित्रांनो, राईट। तर हे झाले अप साइड चे टार्गेट। आता आपला डाऊन साइड ला किंवा पोर्ट साइड ला कोणते टार्गेट आहे हे सुद्धा माहिती करून घ्यायचं आहे। मित्रांनो मार्केटचे क्लोजिंग या लेवलला आहे, आपल्याला पोर्ट साइडला जर जायचं असेल तर आपल्यासाठी ही लेवल महत्त्वाची आहे 21,400। जर या लेवलचं ब्रेक डाऊन जर झालं तर आपल्याला पोर्ट साइडला जायचं आहे। 21,380 हे पहिलं टार्गेट आहे, याचं ब्रेक डाऊन जर झालं तर पुढचं टार्गेट आहे ही लेवल 21,362। आणि याच ठिकाणी आपल्याला प्रॉफिट बुक करायचा आहे, कारण मार्केट इथून अप साइडला जाऊ शकतं, म्हणून या ठिकाणी प्रॉफिट बुक करायचं आहे। आणि जर या लेवलचं ब्रेक डाऊन जर झालं तर पुढचं टार्गेट जे असणार आहे ते असणार आहे ही लेवल, मार्क करतोय 21,332 हे पुढचं टार्गेट आहे। आणि या लेवलचं ब्रेक डाऊन जर झालं तर पुढचं टार्गेट ही लेवल आहे 21,305। मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं, परंतु केव्हा येऊ शकतं, जेव्हा मार्केट मध्ये डाऊन ट्रेंड असेल, एक बेरिश ट्रेंड असेल, तेव्हा मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकते मित्रांनो, राईट। तर अशा पद्धतीने डाऊन साइडला असेल किंवा अप साइडला असेल हे टार्गेट बघायला मिळू शकतात। आणि मित्रांनो मार्केट जर फ्लॅट ओपन होऊन कंटिन्यू एका रेंज मध्ये जर ऑपरेट व्हायला लागलं तर या ठिकाणी ट्रेडिंग करणं टाळायचं आहे, कारण या ठिकाणी प्रीमियम जो आहे हा कमी होऊन जातो, या ठिकाणी प्रॉफिट होण्याचे चान्सेस कमी असतात, म्हणून या ठिकाणी ट्रेडिंग करणं टाळायचं आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने उद्याला फिन निफ्टी मध्ये, बँक निफ्टी मध्ये आणि निफ्टी 50 मध्ये असे टार्गेट बघायला मिळू शकतात। हे टार्गेट तुम्ही तुमच्या चार्ट मध्ये मार्किंग करून ठेवा, उद्याला हे तुम्हाला कामाला येऊ शकतात, राईट। मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून जरूर कळवा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा, आणि या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल करा। चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।